निकल गए उड़ गए। आज चालले ऑफिसला आणि आज मंडे आहे, मम्मीचा पण ऑफिसचा टाइमिंग झाला। आता बाबा चल जा संभाळून जा आणि घाई नको करू। तिकडे जाशील ना तर रिक्षानी जा। नको मी चालत जाईन। अरे जाताना जवळ आहे आपल्या इथलं तर चालत जा। सांभाळून जा आणि ट्रेन मध्ये घाई नको करू। चला बाय। हा जय सद्गुरु। बाय बाय बाय। सांभाळून जा। छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची आपल्याकडे प्रतिमा आहे, ती इकडे लावायची आहे ह्या कॉर्नरला। तर ताई आज होईल ही प्रतिमा लावून। नमस्कार मित्रांनो, मी मंदाराम बोगा, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता मम्मी गेली ऑफिसला, मला पण थोड्या वेळाने बाहेर जायचं आहे, खाली जायचंय, काहीतरी काम आहे। अभी सुबह के बज रहे 12:51 और बहुत ज्यादा टाइम पास कर लिया मैंने, तो अभी खा के फटाफट निकलता हूँ। तो अभी नाश्ते में है गोभी की सब्जी। वैसे ज्यादा तो कोई काम नहीं है, 10 मिनट का काम है, बट हाथों हाथ हो जाए तो अच्छी बात है। तो ये मैंने ले लिया है, तो अभी खा के निकलते जल्दी से। निघालं आता खाली आणि थोडंसं काम आहे, ते मी मगाशी बोललो होतो ते काम करायचं यायचं आहे। तर सर्वात पहिले कशा तुम्ही सर्व, आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, एकदम ठणठणीत असाल। आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा। कोण कोण पेटवतं शेकोटी? तो आम्ही गावी गेलो ना की पेटवतो शेकोटी वगैरे, ते मजा तिकडेच होते, आपल्या मुंबईमध्ये नाही होत। तो जायचंय गावी। चला चला शेकोटी पेटवा। कोणी कोणी भजी वगैरे खाल्ले? गरम गरम काय काय करून खाल्लं? कोणी नसेल खाल्लं तर नक्की करून खा। ओके, पूनम सागरमध्ये जातो, थोडं लांब आहे, हळूहळू जाईन सावलीतून। पूनम सागरसाठी इकडून पण जाऊ शकतो आणि इथून पण जाऊ शकतो, पण मी इथून न जाता इथून जातो आहे, बिकॉज मला ह्या साईडला थोडंसं काम आहे, ते करूनच तिकडे जायचं आहे। ओके, सो इथे प्रिंटआउट काढायचं आहे मला, सो तेच काम होतं। तो प्रिंटआउट काढून झेरॉक्स मारायचे त्याची। काय प्रिंटआउट चालू आहे ना? मार्केट स्टॅपलर मार्केट अलग अलग देना, जेरॉक्स अलग रखो। ओके, सो हे आहे समोर पूनम सागर आणि हे आहे ते राजीव गांधी रक्तपेढी आहे। आपल्याला इकडे नाही जायचं आपके, सो आपल्याला या साईडला जायचं। बैठ्या गेला पण इकडेच येतो पूनम सागर मध्ये। तो अभी गाइस काम तो हो गया और ये ऐसे खुलता है यहाँ पे हाथ दिखाने का, फिर ये इलेक्ट्रिक दरवाजा खुलता है मे भी। हाँ देखो खुला। ये सिस्टम अच्छा है बिकॉज चोरी वोरी का मामला भी रहता है मुंबई में, ये सही है। म्हणजे जे ओनर असतात बिल्डिंगचे किंवा रेंटवर जे राहतात त्यांचं फिंगरप्रिंट असतं आणि वॉचमॅनचं असतं, तो ते बरं आहे, भारी आहे। तो भी आते आते थोडा गन्ने का ज्यूस पी राहू। जय महाराष्ट्र ज्यूस, बरोबर ना मित्रा? थँक यू। नाव काय मित्रा? कृष्णा। ओके, सो हे गाइस आता वाजले 3:15 दुपारचे आणि इकडे ताईने बनवलेत मस्तपैकी बांगडे फ्राय। सो ताई कधी नाही बोलत नाही आपल्याला। सो मित्रांनो जेवायला स्वस्त का मस्त, मी पण आता जेवून घेतो, थोड्या वेळात म्हणजे संध्याकाळी मम्मी येईल। ओके, सो मम्मी आलेली आहे कामावरून, आधी आराम कर, थकले मम्मी भरपूर। थंडीचे 4-5 महिने असतात ना,
ते भरपूर एन्जॉय करतो मी. आय होप तुम्ही पण करत असाल. आज बनणार आहे पाणीपुरी आणि ताई बोलली की चॅलेंज करायचंय, बट चॅलेंज करण्या इतपत मी प्रिपेअर्ड नाही आहे. बिकॉज मी दुपारी एवढा जास्त जेवलोय, त्याचं कारण फक्त मच्छी आहे. मच्छी असल्यावर प्रत्येक जण खातोस. बापरे, मी मच्छी खाल्लीस तू आज पण? मग काय करणार, सगळी सगळी म्हणजे एक पीस ठेवला आहे. काय मंदार. ओके, सो येवाला कट होईल का? तर बघूया, नंतर परत कधीतरी करू, कारण मी नाही खाऊ शकत. नाहीतर आम्ही 20-20 पुऱ्यांचं चॅलेंज करणार होतो ताई. 20-20 पुऱ्या, 20च मग किती? पन्नास. पन्नास हे थोडा हे ओव्हर हो गया भाई, हे ओव्हर हो गया थोडा. पन्नास होई तो कुछ भी, 50 क्या काय काय. पचास पचास पुरी कोण खा सकत भाई? 25 पुऱ्या बरोबर आहेत ना मम्मी? मग काय आलं चॅलेंज, त्यालाच बोलतात. पण असं नाही की एक पुरी खाल्ली की 5 मिनिटं थांबायचं. फटाफट फटाफट. भाऊ इथे माझी हेल्प करतोय. अब इसमें पिसेगा मिरची, धनिया, पुदिना. तिखट पाणी बनवण्यासाठी पाणीपुरीचं हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला. ओ भाई खतरनाक, बाकी दो भाई क्लास. अरे वा, मम्मी बाहेर उपासना करते. मिरची, पुदिना आणि कोथिंबीर हा झाली आपली पेस्ट तयार. त्याच्यामध्ये मी टाकलं हे सगळं पाणी. इसमें ऐड कर दे हम लोगों ने पाणीपुरी मसाला. वाह. आता ऐड करायचं मीठ. सस मिक्स करायचं. टेस्ट पण करून बघा. ऐड एक्स्ट्रा पाणीपुरी मसाला, कारण याच्यामुळे सगळी टेस्ट येणार आहे पाण्यामुळे. स्पायसी अँड परफेक्ट. तर मम्मी आली होती उपासना करून. झाली उपासना? झाली उपासना. मग आज पाणीपुरी खाणार म्हणजे काय? मम्मीची पाणीपुरी फेवरेट आहे. मला खूपच आवडते. हा, मम्मीची पाणीपुरी फेमस आहे म्हणजे. मम्मी फेवरेट आहे, सॉरी फेवरेट आहे. हा भैया, खूप आवडते ना पायल मला. तुम्हाला सुद्धा मित्रांनो आवडत असेल की नाही पाणीपुरी? पण मम्मीला पाणीपुरी कशी अशी तशी नाही आवडत. हातामध्ये ग्लव्स घातलेले पाहिजेत ते जे बनवणारे असतात. हातामध्ये ग्लव्स, परत पण सगळं चेक करणार, विचारणार फ्रेश आहे ना भैयाची, फ्रेश आहे ना. चम्मच वगैरे आपण ते पाणीपुरीची पुरी त्या पाण्यामध्ये ऍड करतो ना, त्याच्यानंतर मग विचार बघणार अगोदर डवळी आहे का ते पाच. अदरवाईज ताईच्या हातची पाणीपुरी खाल तर दुकानातली पाणीपुरी विसरून जाल, समजलं? सो आज आपण खाणार आहोत माझ्या हातची पाणीपुरी. पाणी पुरी, पाणी पुरी. ओले, क्या बात आहे. ओके, सो आता मम्मी पाणी टेस्ट करते इकडे. पाणी बघून तर वाटतंय आज राडा होणार. कस आहे? वाव मस्त, वाव मस्त, वाव मस्त. कस? मस्त, खूपच छान. मित्रांनो या सगळे पाणीपुरी खायला. एवढं टिपिकल काय, एवढं काय. प्यास थी आपके
लगे आपके प्यार में हम सवरने लगे किस कदर आपने हमसे मोहब्बत की किस कदर आपने हमसे मोहब्बत की। आता मी ह्या ब्लॉगला इथेच संपवतो, माझ्याकडून गुड नाईट। गुड नाईट सगळ्यांना, गुड नाईट, गुड नाईट दोस्तों, गुड नाईट दोस्तों, गुड नाईट दोस्तों। लगे रहो, लगे रहो।